नमस्कार, मी उद्योजक होणारच या टॉकशोच्या या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही कधी लहानपणी जत्रेत त्या फिरत्या पाळण्यात बसलायत का? या पाळण्यात बसल्यावरती वरती जाईपर्यंत पोटात गोळा येतो. वरती गेल्यावरती सगळं जग छोटं छोटं दिसायला लागतं आणि वर पोहोचण्याचा एक वेगळाच आनंद असतो. पण त्याच क्षणी तो पाळणा आपल्याला एकदम खाली घेऊन जातो आणि ते खाली जाताना सुद्धा पुन्हा पोटात गोळा असतो. एवढं सगळं करत असताना आपण अनेकदा चित्कारतो, हसतो, खिदळतो, कधी कधी तर पोटात गोळा येऊन अगदी डोळ्यात पाणी सुद्धा येतं. पण हे सगळं झाल्यानंतर पाळण्यातून उतरताना परत पाळण्यात बसण्याची इच्छा असते. आता तुम्ही म्हणाल एकदम या जत्रेतल्या आठवणीत कुठे रमली ही, पण हे सगळं सांगण्याचं कारण असं की नोकरी करणाऱ्या माणसाला हा अनुभव येणं तसं थोडं विरळाचं आहे, पण उद्योग व्यवसाय जो करतो आहे त्याला मात्र अशी ही रोलर कोस्टर राईड पाळण्यात अशा पद्धतीने बसणं, पोटात तो गोळा येणं, वर जाणं, खाली पोहोचणं हे सगळं अनुभवायला येऊ शकतं. आपल्याकडे म्हण ना की कधी राव कधी रंक, या दोन्ही परिस्थितींचा फायदा किंवा सामना तुम्हाला करायला लागू शकतो आणि ह्या शक्यता केवळ उद्योगात असल्यामुळे, एक उद्योजक असल्यामुळेच तुम्हाला शक्य होऊ शकतात. अशाच एका यशस्वी उद्योजकाशी आज मी तुमची गाठभेट घालून देणार आहे. आपल्या बरोबर आहेत श्रीयुत काशीनाथ जाधव. नमस्कार. आत्ता मी जो उल्लेख केला की जत्रेच्या पाळण्यात बसणं आणि ते उंचावरती जाणं आणि पुन्हा एकदा खाली जमिनीवर येणं, परत उंचावर जाणं, हा अनुभव मला वाटतं तुमच्यासाठी हा आयुष्यातला एक नित्यक्रम आहे असं जर मी म्हटलं तर ते बावगं ठरू नये. अत्यंत नाट्यपूर्ण असं तुमचं आयुष्य, म्हणजे एक मिल मजदुराचा मुलगा ते आज एका आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या उद्योगाचे तुम्ही उद्योगपती आहात, तर हा इतका मोठा प्रवास, इतका मोठा पल्ला, पाळण्याचा हा इतका मोठा फेरा कसा काय शक्य झाला? अगदी सुरुवातीपासून आपण सुरुवात करूया की तुमच्या घरातलं वातावरण मुळात. आम्ही, माझं नाव काशीनाथ जाधव, माझे वडील मिलमध्ये काम करायचे, आम्ही 8 भावंड, 5 बहिणी, 3 भाऊ असे कुटुंब एक मिल मजुराच्या वरती चालत असे. म्हणजे अगदी मध्यम प्रकारची खालची प्रकृतीचं कुटुंब चालत असं. अचानक मुंबईमध्ये मिल बंद पडले आणि मिल बंद पडल्यामुळे पुष्कळसे कुटुंब रस्त्यावर आले. तरुण मुलं, तरुण मुली या सगळ्या वाईट मार्गाला लागल्या. तर यातून आम्हाला आई वडिलांनी शिकवलेलं की आपण अभ्यास पण करायचा आणि कसं आपण समाजात वरती येऊ शकतो आणि ह्या परिस्थितीला आपण कसं सामोरं जाऊ शकतो. त्यासाठी वडिलांची मिल म्हणजे नोकरी गेलेली होती. 8 भावंड आम्ही घरी होतो. छोटे मोठे काय नोकरी वगैरे करत होते. पण माझा उद्देश होता की आपण पहिले लहानपणापासून बिझनेसच करायचं. मी 10वी पास झालो आणि अचानक मला मंत्रालयातून कॉल आला. 103 मुलं इंटरव्ह्यूला असताना आम्ही दोघांना इंटरव्ह्यूमध्ये निवडण्यात आला आणि मी नोकरी करायला लागलो. पण नोकरी करायच्या अगोदरच माझे दोन धंदे होते, कारण मी छबिलदास शाळेचा विद्यार्थी आहे. छबिलदास शाळेमध्ये असताना 10वीची परीक्षा दिली आणि आईकडून 500 रुपये उधार घेऊन, म्हणजे आईने पण कोणाकडून उधार घेऊन 500 रुपये मला दिले होते की बाबा तू धंदा चालू कर, काही व्यापार चालू कर, पण 10 पैसे चणे विक, पण व्यापार कर. अशा करता करता मी 500 रुपयाचे भांडवली ऑडिओ कॅसेटचा जमाना होता त्यावेळेला. ऑडिओ कॅसेट रस्त्यावर मांडल्या, म्हणजे शाळेच्या बाहेरच, कोहिनूर सिनेमामध्ये बाहेरच कॅसेट धंदा चालू केला. तिकडे मग कॅसेट विकल्या, त्यात थोडे पैसे आले. म्हणजे पहिल्याच दिवशी मी धंदा चकला आणि मला 800 रुपये प्रॉफिट झाला. 500 रुपयाची भांडवली 800 रुपये प्रॉफिट झाला. तुम्हाला त्यावेळेला कळलं की धंद्यामुळे कशी ताकद येऊ शकते. 800 रुपये माझे वडील एका महिन्याला आणायचे आणि मी 800 रुपये एका दिवसात आणले. ती मोठी. त्यानंतर मी तिकडे वेगवेगळे धंदे करत, चप्पलसुद्धा रोडवर विकल्या, टॉवेल्स विकले, पर्स विकले, असे करत करत एक एक धंदे पुढे पुढे जात गेलो. त्यानंतर स्टील पॉलिशचा कारखाना टाकला. एवढ्यात मला हा कॉल आला. तिकडे मी सिलेक्ट सुरू झालो. तिकडे 18 महिने मी नोकरी केली. त्यानंतर मला कॉलेजसुद्धा करायचं होता. मग सकाळी 6:45 मॉर्निंग कॉलेज, 9:30 तो कॉलेज संपणार, परत परत जाऊन कॉलेज ऑफिसला हजेरी लावायची 10:00, त्यानंतर 5:00 पुन्हा ऑफिस सुटायचं, 5:00 ऑफिस सुटलं की 5:30-6:00 पुन्हा ते बिझनेस असं पूर्ण चालू असतं ना. म्हणजे हे करत करत असताना खूप सारे धंदे केले. म्हणजे ज्यावेळेस माझं वय 30 होतं तेव्हा माझे बिझनेसेस 32 होते. म्हणजे 32 धंद्यापैकी एक असे कठीण कठीण बिझनेस आहेत की एक बिझनेस सांगतो तुम्हाला. मी दररोज रात्री 9:45 दादर अमृतसर एक्सप्रेस ट्रेनमध्ये जमिनीवर झोपायचो. ट्रेनच्या जमिनी असते त्यावर झोपायचो. सकाळी 7:00 उठून
जळगाव किंवा भुसावळला उतरायचो, तिकडून ट्रक भाड्याने घ्यायचो, जंगलात जायचो, केळी झाडातून कापायची, ती केळी त्यात टाकायची ट्रकमध्ये, पुन्हा त्या ट्रकने मी जळगावला यायचो, जळगावला पंजाब मेल पकडून रात्री ट्रेन पकडून सकाळी घरी यायचो 7 वाजता, आवरणे बघून पुन्हा ते मार्केटमध्ये जायचो, ती ट्रक 12 वाजता यायची, ते केळी 12 नंतर विकायचो, संध्याकाळी 5 वाजून पैसे जमा करायचो, पुन्हा रात्री ट्रेन पकडून जळगावला. असे 18 महिने एक दिवस दिवाळी दसरा न बघता केलंय मी. आणि स्वतः सुद्धा ट्रक चालवली खूप वेळा, म्हणजे ट्रक ड्रायव्हर नसेल, माझीच ट्रक स्वतःची होती, स्वतःच घेऊन आपल्या स्वतःकडे जायचो. पण त्यावेळेला दिवसाला मी 3,000 कमायचो, खूप मोठी 3,000 रुपये मी त्यावेळेची गोष्ट खूप होते. असं उद्योगामध्ये खूप पैसे इझी मनुष्य कमवू शकतो. आणि असं करता या सगळ्या कल्पना यायच्या कुठून की हा असा व्यापार करावा, असा उद्योग करावा? बरोबर तुमचा प्रश्न आहे. जेव्हा माणसाला पोटात भूक असेल आणि मनात काळजी असेल की मला श्रीमंत व्हायचं आहे, ह्या जगामध्ये मला लोकांनी शेठ म्हणून बोललं पाहिजे, खास करून मराठी माणसाला शेठ म्हणून बोललं पाहिजे, त्यासाठी कष्ट आणि कामाच्या आयड्या येतच राहतील. तुम्ही कष्ट करत राहा, तुम्हाला युक्त्या येतच राहतील, संधी नवीन संधी मार्केटमध्ये येतच राहतील. पण तुम्हाला नोकरी मिळाली होती मंत्रालयात, तिचं पुढे काय झालं? हां, माझी आई म्हणायची बिझनेस कर, वडील बोलायचे नोकरी कर, कारण वडिलांचं पिंड नोकरीतला होता. बरोबर. आई कशी, आमची आई ने याची लहानपणापासून मला बिझनेस करायसारखं वाटतो. आता मंत्रालयातली एवढी चांगली नोकरी असताना, म्हणजे आजच्या वेळेला मी तिकडे सचिव झालो असतो, पण ती नोकरी मला तेव्हा आईने सोडायला लावली. मंत्रालयामध्ये आप जर नोकरी लागला की आपलं आयुष्य पूर्ण, चांगल्या मुलीबरोबर लग्न करा, संसार जर चांगलं. पण मी ती नोकरी सोडली आणि आईच्या बनण्याप्रमाणे व्यापार करत राहिलो. छोटे रिस्क टेकिंग मला वाटतं तुमच्या बरोबरच तुमच्या आईमध्ये. बरोबर. आणि मग हे इतके वेगवेगळे उद्योग तुम्ही करत होतात, जसं तुम्ही म्हणालात की पहिल्याच दिवशी नफा झाला, पण तसंच तोट्याचेही प्रसंग आले असतील. खूप तोट्याचे प्रसंग आले, खूप म्हणजे खूप. आयुष्यामध्ये तुम्ही जॉईंट व्हीलच आहे, म्हणजे तो पाळणाचे आयुष्याला. नेहमी प्रत्येक धंद्यामध्ये नुकसान आहे आणि फायदा आहे, नुकसान आहे फायदा आहे. असे माझ्या आयुष्यामध्ये 3 वेळा नुकसान झालं, फायदा झाला. म्हणजे असे एकदा मी खूप चांगला बिझनेसमॅन होतो, जवळजवळ 150-200 करोडचा टर्न होता. त्यामध्ये काही लोक असे वाईट लोक बरोबर आले आणि काही परिस्थिती हाताच्या बाहेर गेली होती, त्यामुळे नुकसान झालं. नुकसान झाल्यानंतर कोणी आपल्याला सपोर्ट करत नाही, मग पुन्हा कसं करायचं? थोडंसं बॅक पडलो, आलो धंद्याचा अभ्यास केला दुसऱ्या धंद्याचा, मग त्या धंद्यात गेलो. कारण धंद्याची आवड असल्यामुळे धंद्यामध्ये पॉझिटिव्ह कुठे, निगेटिव्ह कुठे, हे नेहमी मला कळत असतं की इकडे गेल्यावर आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजे आज फायदा कुठे होईल, आज आपल्याला कुठे फायदा होईल आणि प्रोजेक्शन आपले किती चांगले राहील. ह्या बिझनेस दर्जा मी दुसरे धंदे केले. आमच्या वडीला कारचा शोरूम होता नंतर, अगदी डॉक्टर पूनम चेंबरला टाटाच्या शोरूमला लागून माझा शोरूम होता. एक मराठी माणसाचा डॉक्टर एनिबिझेंट रोड वळली इकडे कारचा शोरूम ठेवणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळेलाच मी 800-900 करोडचा बिझनेस करत होतो. बऱ्याच वर्षी अख्खा भारतभर माझं नाव होतं, म्हणजे खूप ठिकाणी नाव होतं. त्या उद्योगामध्ये चांगला चालत असताना 2003-04 मध्ये म्हणजे इंटरनॅशनल मार्केट सगळे जवळ आल्यामुळे तो धंदा गडवायला आला. त्यानंतर काही नुकसान झालं, काही अडचणी आल्या, काही खूप मोठ्या मोठ्या त्रास आला. त्यानंतर तो धंदा मी बंद केला. त्या धंदा बंद केल्यानंतर मला अचूक लाईफमध्ये खूप एवढी मोठी अडचण आली की अगदी मी तळाला गेलो होतो. आणि पुन्हा त्या स्टेटसने राहणारा मनुष्य पुन्हा यायचं म्हटलं की छोटे मोठे धंदे करून चालणार नाही. तर मी 2.5 वर्ष एकाच ठिकाणी भिंतीकडे तोंड करून अभ्यास करत होतो की मला अभ्यास करायचा आहे. फक्त भिंतीकडे तोंड करून मी अभ्यास केला. तो धंदा होता म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट करणे. आता एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्यासाठी तर खूप एक्सपोर्ट, मग त्यासाठी एक्झॅक्ट प्रोडक्ट कुठचा निवडणे, ज्या निवड त्या प्रोडक्टची जगातल्या प्रत्येक माणसाला आणि जनावराला गरज आहे ते म्हणजे अन्नधान्य. मग मी अन्नधान्यावरती विचार केला, खूप ठिकाणी बसून पुस्तकं वाचले, DGFTची गाईडलाईन्स वाचली, इतर लोकांचे अनुभव वाचले, इतर लोकांच्या अनुभवातून त्यांनी कसे कसे नुकसान केले, कसे कसे फायदे केले, विदेशातल्या लोकांची पॉलिसी काय, आपली पॉलिसी काय, आपल्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय आहेत, या सगळ्यांचा अभ्यास केला. त्यानंतर एक माझा मित्र आहे संतोष नाईक, त्याला मी फोन केला. मी अडचणीतून बाहेर आल्यावरती की मला आता माझ्याकडे घरामध्ये ना एक स्कूटर आहे ना कार आहे की काय नाही, कारण माझ्याकडे स्कूप. मी तुला फोन केला, बघ तू कुठे आहेस? तर त्याने मामा मी इकडे आहे, मी भेटायला येऊ का? मी त्याला भेटायला गेलो तर त्याचा 8x10 एक ग्रेझर विकायचा धंदा होता. माझ्या मनामध्ये कल्पना होती फक्त मला बसायला जरी जागा भेटली तर मी सगळं जग जिंकेल, कारण एवढा मला
कॉन्फिडन्स होतं की माझी कम्युनिटी आणि माझ्या लोकांना माझ्या प्रोडक्टची लागसणी जगातली गरज ही मी ओळखलेली होती. पण माझ्याकडे कॅपिटल नव्हता, शॉप नव्हता आणि पैसे नव्हते, काहीच नव्हतं. पण जिद्द होती की हे काम होईल आणि याला मार्केटमध्ये डिमांड आहे आणि हे मी करू शकतो. हे तीच उद्देश होते. त्या संतोषच्या ऑफिसमध्ये बसलो, लोखंडी खुर्ची होती, लोखंडी टेबल होतं. माझ्याकडे पी सी लॅपटॉप घ्यायलासुद्धा पैसे नव्हते. म्हणजे एखादा मनुष्य 400-500 crore रुपयेचा व्यवहार केला आहे आणि त्याकडे पी सी पण नव्हता, म्हणजे किती मोठा तफावत झाला तो. ठीक आहे, मी माझी जुनी एक पॉलिसी होती, ती पॉलिसी इन्शुरन्सची पॉलिसी काढून ती विकली आणि त्याच्यावरती एक पी सी घेतला, एक लॅपटॉप घेतला आणि संतोष चौक ऑफिसमध्ये बसलं. त्या लॅपटॉपमध्ये मी बी टू बी बिझनेसप्रमाणे सगळे लॉगिंग करत गेलो. जवळजवळ 1.5 महिने फक्त बिझनेस लॉगिंग करत होतो. कारण मला पैसे कमवायचे, मला त्या बिझनेसपर्यंत पोचायचं, मला लोकांकडे जगापर्यंत माझी इंटरव्ह्यू, माझा बिझनेस पोचायला पाहिजे. आजचं माध्यम हे चांगलं माध्यम होतं, त्या माध्यमातून मी लोकांकडे पोचलो. मला पहिली ऑर्डर आली विदेशातून, बांगलादेशातून. ती ऑर्डर होती 3 crore rupees. आता 3 crore rupees माल घ्यायला येणारं मनुष्य माझ्या ह्या तुटक्यापुटक्या ऑफिसमध्ये येणार नाही. म्हणून मी खूप माझ्या मित्रांना सांगितलं, यार मला एक 10-15 minutes ऑफिस बसायला दे की माझी डील झाली. कोणी मला बसायला दिलं नाही, कारण पडद्याची बाजू कोणी घेत नाही, आपली प्रथा आहे ना. त्यानंतर मी संतोषच्या ऑफिसमध्ये नक्की केलं की त्या माणसाला इकडेच बोलवायचं, जे हवेल ते बघून घेईल ना. कारण आपल्याकडे कॉन्फिडन्स आहे, माल आहे, सगळं आहे. त्या गृहस्थाला इकडे बोलवलं, त्याने 3 crore ऑर्डर दिलेली आहे असं व्यवस्थित असलं, म्हणजे करू शकत नाही असं. पण मी पण नक्की केलं की व्यापार सोडायचा नाही, पण याला करून दाखवायचा. मी त्याला बोलू, भाई मेरे पास ऑफिस भी नाही, मेरा पैसा भी नाही आहे, हे तेरा इधर मेरा माल आहे, इधर मी लॉजिस्टिक कर सकतो और इधर तेरे को मैं माल दे सकतो. आणि मला पहिल्यांदा फर्स्ट BL मला करायचं होतं, दॅट्स कॉल बिल ऑफ लँडिंग. बिल ऑफ लँडिंग आपल्याकडे असलं म्हणजे आपलं प्रूफ होतं की तुम्ही बिझनेस केलेला आहे. आणि तो BL मला मिळवणं खूप गरजेचं होतं. त्या गृहस्थाने माझी गोष्ट ऐकली, 3 crore rupees मला दिले. मी त्याला इकडे हा माल, हे लॉजिस्टिक, हे शिपमेंट सगळं करून हातोहात, थोडे फायदे झाले पण हातोहात करून त्याला दिलं. शिप गे म्हणजे कंटेनर गेले आणि मला 26 lakh rupees प्रॉफिट झाला. तर 26 lakh rupees झाले म्हणून काय करू शकतो, झिरोमध्ये एवढं केलं तर काय. त्यानंतर लगेच कार घेतली, ऑफिस हळूहळू तसं करत गेलं. तो BL होता, तो BL मी लोकांना स्कॅन करून पाठवत राहिलो. दॅट्स म्हणजे याने काम केलेलं आहे, त्यामुळे ऑर्डर साईज केला, फूडचे ऑर्डर केल्या. आणि ह्याच ऑर्डर मी दादरला एक मोठं 2500 square feet ऑफिस घेतला, एकदम छान ऑफिस केला. आणि तिकडे मी जवळजवळ 250-300 crore बिझनेस त्या 2-4 वर्षामध्ये केला. त्यानंतर असं चालता प्रवास करता 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 जगातले खूप लोक यायला लागलेत, एक दुसऱ्यांची रिक्वायरमेंट कळायला लागली. कारण माझं प्रोडक्ट हे सगळ्यांना लागत होतं, तिकडच्या ॲनिमलला पण लागतं, श्रीमंत मनुष्य पण खातो आणि गरीब पण खातो, वुमनला म्हणजे मानवजाती लागतं. त्याच्या मग ते करत करत तिकडे ब्रांचेस खुली उघडे चालू केल्या. त्यानंतर जगातल्या 5 देशांमध्ये सिंगापूर, दुबई, नायजेरिया, घाना आणि साऊथ कोरिया या 5 ठिकाणी मी स्वतःचे ब्रांचेस आहेत आणि तिकडे मी नेहमी व्यापार करतो. त्याचबरोबर आता मी नवीन एक ऑफिस घाटकोपऱ्याला घेतलं आहे स्वतःच्या मालकीचं. काय काय प्रॉपर्टी घेतल्या मुंबईमध्ये फक्त स्वतः बिझनेस करून. आणखीन विशेष सांगायचं म्हणजे ह्या धंद्यामध्ये आपली मराठी लोकं बिलकुल नाही आहेत. सगळी गुजराती, मारवाडी, गुजराती, कच्छी लोकं म्हणजे गैर मराठी लोकं आहेत त्यामध्ये. मराठ्यांनी हा धंदा करूच नाही अशी त्या लोकांची भाषा होती, पण ते मी करून दाखवला. एक भाग तुम्हाला सांगतो, वाशी FMC मार्केट, इकडे फळाचे व्यापार मराठी करणार, कांदे बटाटे व्यापार मराठी करणार, म्हणजे सडके नाशके व्यापाऱ्याचे जे पेरिशेबल आयटम आहेत ते तुम्ही करा आणि ड्रायफ्रूट, राईस वगैरे वगैरे अन्नधान्य असेल ते आम्ही करणार. त्या तिकडे मी वेगळी परिस्थिती केली की तिकडे J5 म्हणून एक गाळा आहे, तो मी गाळा घेतला भाड्याने. तिकडे मी राईस सगळे अन्नधान्य विकायला घेतलं, म्हणजे तिकडे कच्छी, मावडी, गुजराती, पंजाबी, सिंधी हे लोक मी कामाला ठेवले आणि वरती मराठीचे बॉस होता. हे पण एक प्रगती होती तिकडे. त्यानंतर दुसरी गोष्ट, ती लोकं काय करायचे, या घाटीकडून माल घेऊ नका, म्हणजे मराठीकडून माल घेऊ नका, सगळे आपल्या सर्कलमधून घ्या. पण तिकडे पण मी वेगळ्या प्रकारे, तिकडे लोकांचे कर्ज झालं की ती लोकं 5-4 दरवाज्यातून माझ्याकडून रोकडे पैसे माल घ्यायचे, म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त बिझनेस मी करत असे. आणि तिकडेच मला संधी मिळाली, बाहेरचे विदेशातले लोक येत राहिले माझ्याकडे, एक्सपोर्ट करू, म्हणून मी पुन्हा तो धंदा तिकडे स्टॉप करून मी इकडे एक्सपोर्टकडे आलो आणि इकडे एक्सपोर्ट करत राहिलो.
पण मुळात म्हणजे कुठल्याही परिस्थितीत न डगमगणं हे फार महत्त्वाचं. डेफिनेट डगमगायचं नाही, त्यावरती पूर्ण विश्वास ठेवणं. पण ही उमेद किंवा इतकी हिंमत कुठून येते? ही हिंमत फक्त आपली भूकच आणू शकते आणि आपल्याला जर जगात नाव कमवायचं असेल तरच आणू शकतो. लोक आपल्याकडे असे पण आहेत, ठीक आहे मला इतना बिझनेस आहे मला एवढं वाढवायचं नाही किंवा मी एवढी नोकरी आहे ते वाढवायचं नाही, पण आपलं ॲम्बिशन काय आहे, मला कुठे पोचायचं आहे. तर प्रत्येक वेळेला आपण ॲम्बिशन नक्की केलं की ह्यावर्षी मला 400 करोड करायचेच आहेत, ह्यावर्षी मला 500 करोड करायचेच आहेत आणि तो टार्गेट विदिन 6 मंथ कम्प्लीट करायला पाहिजे. असे मी रिक्स पण घेतो आणि बिझनेस पण करतो. आपलं टार्गेट कुठलंही टार्गेट आहे मी 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण करतो. उद्योगपती काशीनाथ जाधव यांच्याशी आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आता तुम्ही हे इतके चढ उतार सांगितले तुमच्या आयुष्यातले, हे तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबाने सुद्धा तितक्यात जवळून पाहिलेले आहेत, त्यांच्यासाठी किती अवघड होतं हे आणि त्यांना म्हणजे तुमच्या आईचा तर तुम्हाला सुरुवातीपासून पाठिंबा होता की तू व्यवसाय कर, पण कुटुंबातले इतर सदस्य तुमच्या पत्नी यांना कधी असा त्रास नाही का झाला की अरे बापरे हे काय करताय तुम्ही, किंवा मग यापेक्षा नोकरी नको का? खास करून तुम्ही म्हणालात तसं की अत्यंत रसातळाला जाण्याची जो काळ तुम्ही अनुभवलात अतिशय कठीण अवघड, त्या काळामध्ये कुटुंबियांनी काय पद्धतीने प्रतिसाद दिला? ठीक आहे, लग्नापूर्वीपासून समजतो म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये नोकरी करत असेल त्याला चांगली मुलगी भेटते आणि बिझनेस करत असेल त्याला मुलीच मिळत नाही. म्हणजे मी मुलीत माझ्या आईने बहिणीने 4 मुली शोधल्या, कोणी मुलीच दिली नाही, कारण धंदा करतो. आज धंदा आहे उद्या नाही. तर आम्ही एका ठिकाणी आमचे प्रपोज करायला गेलो, तिकडे त्यांना सांगितलं की आम्ही फक्त बिझनेस करतो, पण माझे सासूबाईचे आता सासू आहेत त्यांनी हिंमत करून सांगितलं मला बिझनेस करूनच जावाय पाहिजे होता. मग त्यांनी मला माझ्या मिसेसचं नाव रजनी तिने लग्न झाल्यापासून, कारण मी नेहमी प्रवास त्या प्रवासामध्ये तिला इकडे खूप घरचं काम करायला त्रास, एवढा खूप त्रास म्हणजे घरी अडचणी असल्या म्हणजे घरी लोक मागणारे पण येणार, ओरडणारे पण येणार, आणखीन काय काम असेल त्या सगळ्यांना ती फेस करत असायची. म्हणजे मला किती त्रास झाले त्यावेळेला, ती नेहमी त्या नाही अभी सर इधर नाही आहे बाहेर मिलेंगे हे सगळं, म्हणजे घरात कुटुंब सांभाळून त्या सगळ्या लोकांना नेहमी सांभाळत असे. म्हणजे तिचं माझ्या आयुष्यामध्ये खूपच जास्त, माझ्या बिझनेसमध्ये ती नसती आणि तिने जर दिली नसतं मी एवढं केलं नसतं. आणखीन दुसरी गोष्ट अशी आहे, मी आता सिंगापूरहून आलो, मला आता बँकॉकला जायचं आहे, म्हणजे सिंगापूरहून खाली उतरलो आहे तरी मला रात्री माझी फ्लाईट आहे, तुम्हाला तयारी कर, तर तशीच लगेच तयारी करणे, पोळी भजी करणे, हे करणे, ते तयारी करणे, म्हणजे माणसाचे सगळे कपड्यापासून सगळी तयारी करणे, बांधणे, हे सगळ्यात नेहमी ती माझ्या पुढेच, नाही तुला आता जायलाच पाहिजे, तू हे करायच पाहिजे, तुला हे करत मी हे करत आता तुम्ही हे करत, म्हणजे एवढंच प्रेस करायचे. एखादी बाई कर अरे आत्ता आलायस ना, थांब ना उद्या जा ना, पण माझी क्रिकेट बुक आहे किंवा मी सकाळी 4 वाजता मला विमानतळावर जायचं विमान पकडायसाठी, तर 3 वाजता उठून पोळीभाजी तयार करून आंघोळीची व्यवस्था करून सगळं तयार करून मला पाठवत असे. आणि तुमच्या अनुपस्थितीत पुन्हा घरातले सगळ्यांचे, त्यानंतर मला 3 मुलं, त्या 3 मुलांचं सगळं छोटी छोटी मुलं त्यांचं काढणं, त्यात ती आजारी तोही मला म्हणजे तेवढा त्रासातून त्रास करत असे ते. बरोबर आहे, पण तुमचा जसा स्वभाव आहे न डगमगण्याचा, मला वाटतं त्यांचाही स्वभाव तसाच आहे. तिच्यामुळे मी न डगमग, ती डगमगली असती तर मी डगमगलो असतो, पण ती मला नेहमी हिंमत द्यायची नाही हे काम पण करा हे पण करा, आपल्याला हे गाठायचं ते गाठायचं, म्हणजे इच्छा काय नाही तिला. आजपर्यंत तिने माझ्या आयुष्यात 1 रुपयाची वस्तू मागितलेली नाही, 1 रुपयाची सिंगल वस्तू मागितलेली नाही, म्हणजे आणखी काहीच नाही मागितलेली, आत्तापर्यंत काही नाही मागितलं. मला वाटतं म्हणजे एक उद्योजक जेव्हा घडत असतो तेव्हा त्याच्याबरोबर त्याचं कुटुंब त्याच्यामध्ये किती सहभागी असलं पाहिजे. तुम्हाला 3 मुलं आहेत त्यांचा उल्लेख तुम्ही केलात, काय करतात ती सध्या? माझी मुलगी एक डॉक्टर आहे, एक माझा ॲडॉप्टेड मुलगा आहे तो IAS ऑफिसर आहे. अरे वा. आणि माझा एक मुलगा आता BMS करतो आणि एक छोटी मुलगी आहे माझ्याकडे, ती आता 10वीला आहे. वा. यांचा उद्योगाकडे येण्याचा काही विचार आहे का, किंवा त्यांना कसं वाटतं तुमच्याकडे बघून की आपले वडील उद्योजक? नक्कीच, त्यांच्यासाठी मी एक अँकर आहे आणि नक्कीच बिझनेस करणार. म्हणजे मी जर माझी इच्छा आहे की मी हेलिकॉप्टर घेणार तर माझी दोघी मुलं बोलतील मी सुपरसोनिक फ्लाईट घेईल, एवढी त्यांची इच्छा. आणि एवढे बिझनेसमध्ये
चाणक्य चलाक आहेत, म्हणजे नेहमी आम्ही घरात बसून त्यांच्याबरोबर शेअर करत असतो, त्यामुळे त्यांना तीच इच्छा आहे की खूप मोठं बिझनेसमॅन व्हायचं आहे. मुलगी डॉक्टर झाली तरी बोलवते, मी बिझनेसमॅन झाली तरी बरं झालीस. नक्कीच. पण आज शिक्षण क्षेत्रामध्ये इतकी प्रगती करणं, इतकं उच्च शिक्षण प्राप्त करणं आणि त्यामध्ये स्वतःची ओळख घडवणं हाही एक प्रकारचा उद्योगच आहे म्हटलं तर. आज तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद होतो यासाठी की नेहमी आम्ही जे म्हणत असतो की उद्योगामध्ये जी क्षमता आहे एका माणसाला रस्त्यावरून महालात पोहोचवण्याची, ती क्षमता तुम्ही पूर्ण अर्थाने वापरलेली आहे, पाहिलेली आहे. तर म्हणून विचारावं असं वाटतं की अनेक असे उद्योजक आहेत की ज्यांच्या डोळ्यासमोर स्वप्न खूप आहेत पण नेमकी दिशा सापडत नसते, किंवा उद्योगाला सुरुवात केलेली असते. तुम्ही म्हणालात तसा की उद्योग छोट्या प्रमाणात सुरू असतो पण याचा एक्सपान्शन कसं करावं, हा मोठा कसा करावा हे माहीत नसतं. तर अशा उद्योजकांना आपण काय सांगाल? बिझनेस वाढवण्यासाठी सांगू की बिझनेस कसं करण्यासाठी? दोन्हीसाठी सांगा. म्हणजे मुळात अनेकांची पहिली अडचण ही असते की सुरुवात कुठे करायची हेच कळत नाही, आणि काहींनी सुरुवात केलेली असते पण पुढे कसं जायचं कळत नसतं. तर या दोन्ही गटांना दाबून तुम्ही काय सांगा? ठीक आहे. आपल्याकडे कसं नेहमी, म्हणजे स्पेशली मराठी किंवा ज्यांच्याकडे कॅपिटल नाही अशी मुलांना इच्छा असते की माझी पण आई मर्सिडीजमध्ये फिरली पाहिजे. बरोबर. प्रत्येकाची इच्छा असते की माझी आई मर्सिडीजमध्ये फिरली पाहिजे. तर त्यासाठी काय सगळ्यांना होप असते की मला बिझनेस करायला पाहिजे. पहिल्यांदा तर सगळ्यांकडे आपल्याकडे एकच प्रश्न की मी कॅपिटल कुठून आणू, इन्व्हेस्टमेंट कुठून आणू आणि कर्ज कुठे मिळेल. ह्याच्या पद्धतीकडे आपले लोक शोधतात सगळे नोकरी लागतात आणि आयुष्य खराब होतं, पण शोधत नाहीत की धंदा कसा करायला पाहिजे. अगदी छोटक्या भाषेमध्ये सांगतो मी, बिझनेस करणे म्हणजे 3 I. हे मी नेहमीच लोकांना सांगत असतो. 3 I म्हणजे काय? लोकांना 3 I म्हणजे, आयमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही, पैसा नाही, काही नाही. आय म्हणजे, 1 I म्हणजे इन्फॉर्मेशन. जर आपल्याला एखाद्या गोष्टी इन्फॉर्मेशन असेल की ही वस्तू इकडची इकडे मिळते, तर त्याला आपण दुसरा आहे आपलं इंटेलिजंट वापरला, आपलं इंटेलिजंट वापरलं. आणि तिसरं आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. आता सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर भाड्याने वगैरे सगळ्या मिळतात, त्यामुळे आपली इन्फॉर्मेशन इंटेलिजंट वापरून इन्फ्रास्ट्रक्चर लावलं की बिझनेस होतो. थोडक्यात तुम्हाला मागे मी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, तसंच तुम्हाला सांगतो मी. समजा तुम्हाला हा माईक पाहिजे, बरोबर, तर ह्या माईकची तुम्हाला गरज आहे. मी तुम्हाला माईक दिल्यावर तुम्ही मला पैसे देणार, बरोबर. तर आता माझी ड्युटी काय होते, मला जी तुम्हाला माईक आणून द्यायचं आहे. आता माईक कुठे तयार होतं, माईक कुठे मिळेल हे शोधण्याच्या आधी मला माझं इंटेलिजन्स लावायचं आहे, इन्फॉर्मेशन शोधायची आहे. तर इन्फॉर्मेशन कुठे मिळेल? आता गुगलवरती इन्फॉर्मेशन 8 सेकंदात मिळते, पण त्या इन्फॉर्मेशनपेक्षा बाहेर जाऊन आपल्याला करायला पाहिजे. कारण इन्फॉर्मेशन तुमच्याकडे पण आहे गुगलमध्ये टप करून, तुमच्या टप जायला पाहिजे ना बाहेर. तर मी त्या मॅन्युफॅक्चरर्सकडे इथे गेलो, मॅन्युफॅक्चरर्सकडे 100 वेळा बसलो, मला एक लाख रुपयाची माईक उधार द्या, कारण माझ्याकडे ऑर्डर्स आहेत. तो आपल्याला उधार देणार नाही माईक, कारण आपली ओळख नाही, आपली कोणी गॅरंटी देणार नाही. मी त्याच्याकडे 10 वेळा गेलो, 20 वेळा गेलो, 100 वेळा गेलो, तर त्यांनी मला 10,000 उधार दिले. मला डेफिनेट ना, एखाद्या माणसाकडे आपण सतत जाणले तर आपली ओळख होते. तसे 10,000 ते मला उधार दिले, मी 10,000 माईक तुम्हाला दिला, 10,000 मला भेटले, त्याला दिले, तर प्रॉफिट झाला, झालं बिझनेस. बिझनेस करणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे नोकरीपेक्षा. बिझनेसमध्ये जेवढे रिस्क आहेत ना, तेवढेच रिस्क नोकरीमध्ये आहेत. तुम्ही ज्या पोलीसची नोकरी बघा, बँकेतली नोकरी बघा, कुठलीही नोकरी बघा, एखादी चूक झाली तर सस्पेंड आणि आयुष्याची वाट. बिझनेसमध्ये किती चूक होऊ द्या, काही होऊ द्या, आपण त्यांना सांभाळू शकतो. त्यातल्या दुसऱ्या गटाकडे आपण येऊच या, पण त्याआधी मला तुम्हाला एक उपप्रश्न विचारावा असं वाटतो की तुमच्या दृष्टीने कुठल्या अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगा असं जर मी म्हटलं, तर तुम्ही काय सांगाल उद्योजकांसाठी की या खूप गरजेच्या आहेत, या नक्की कराच? ठीक आहे. 5 गोष्टी अशाला पाहिजेत, म्हणजे ज्याला बिझनेस करायचं त्यासाठी. एक म्हणजे प्रत्येक बिझनेस करणारा मनुष्य निर्व्यसनी असायला पाहिजे. निर्व्यसनी यासाठी की कुठच्याही वेळी तुम्हाला फोन येईल, किंवा रात्री तो 12 वाजता पण येऊ शकतो, किंवा सकाळी 5 वाजता पण येऊ शकतो, एकदम फ्रेश. समोरच्या विदेशातल्या किंवा आपल्या माणसाला कळलं नाही पाहिजे की हा मनुष्य झोपलेला आहे. एकदम हॅलो म्हटलं की त्याला कळलं पाहिजे की मनुष्य जागा आहे, आणि त्या जाग्यामध्ये आपली जी डील होईल ती डील पक्की होणार. त्यामुळे एक तर सतर्क असेल, सतर्क तर नेहमीच संपूर्ण बिझनेसमध्ये सतर्क राहणं. फक्त आपण 5 साठी सांगतो तुम्हाला. एक निर्व्यसनी मनुष्य असायलाच पाहिजे. निर्व्यसनी मनुष्य 100% वेळ कामात देईल. वेळ, लोक काय म्हणतात, टाईम इज मनी. मी म्हणतो चूक, टाईम इज टाईम. मनी लॉस झाली तर आपण मनी पुन्हा कमवू शकतो, टाईम लॉस झालेलं काय करून करू शकतं नाही. म्हणजे टाईमचं मॅनेजमेंट आणि टाईम सांभाळणे खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने आपलं वेळ, ही वेळ मी कुठे खर्च करायला पाहिजे, मॅनेजमेंट करा टायमाचं.
त्या मॅनेजमेंट करता करता आपण जास्त जिकडे पैसे मिळतील तिकडे अगोदर काम करा आणि ते लगेच मिळतील तिकडे अगोदर काम करा. आपण तीन झाले. चौथं गोष्ट होते की जर पॉज करशील बघा, झोप आणि प्रवास म्हटलं होतं आपण, ठीक आहे. चौथं म्हणजे असं की प्रवासाला कधी घाबरलं नाही पाहिजे. लोक काय बोलतात, नाही मी आता जाऊन थकलो हे करत, 24 तास अलर्ट प्रवास करायला पाहिजे, कठोर कष्ट करायला पाहिजेत, आणखी टार्गेट ओरिएंटेड काम करायला पाहिजे. ह्या 5 गोष्टी नक्की पाहिजे. नक्की करायचं टार्गेट, मला हे टार्गेट करायचं आहे आणि त्या टार्गेटच्या पाठे पळत राहा पळत राहा. किती अडचणी आली, किती काय आलं, किती काय आलं, तरी मनुष्य टार्गेटवरती पोहोचेल म्हणजे पोहोचेलच. नक्कीच. म्हणजे मला वाटतं तुम्ही मगाशी एका वाक्यात फार छान सांगितलं की भूक जेव्हा आपल्याला लागते तेव्हा आपण बरोबर ती गोष्ट करतोच करतो. पण याच बाबतीत उद्योजकांचा दुसरा जो एक गट आहे की भूक भागवणे इतका उद्योग आता झालाय, पण मग पुढे ती भूक राहत नाही आणि मग उद्योग एका लेवलला येऊन तसाच वर्षानुवर्ष चालू राहतो. अशा वेळेस एक्सपान्शनसाठी किंवा असलेला उद्योग मोठा करण्यासाठी नेमकं काय करावं, तुम्ही काय सांगा? भूकेपुरतं झाल्यानंतर मनुष्य येतो प्रेस्टिजकडे. मग ती प्रेस्टिज आपण कशी टिकवायला पाहिजे, तर आपले बिझनेसचं एक्सपँड व्हायला पाहिजे. मी कसं बिझनेस वाढू शकेल त्यासाठी खूप लोकांकडे युक्ती, आयडिया, इन्फॉर्मेशन हे नसते. मार्केट कसं चाललं आहे, आज मार्केट जगाचं मार्केट कसं चाललं आहे आणि मी कसं चाललो आहे, मी कसं चाललो आहे आणि जग कसं चाललं आहे, ह्याच्यात कम्पेअर करायसाठी आपण कुठे घुसलं पाहिजे, मार्केटमध्ये घुसलं पाहिजे. आता मार्केटमध्ये मनुष्य आहे तरी पण त्याला बिझनेस एक्सपेंड करायला होत नाही. तिकडे अडचण काय होते, पैसे. पैसे म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी गव्हर्नमेंटच्या स्कीमचा उपयोग केला तरी ठीक आहे. जर समजा गव्हर्नमेंटच्या स्कीमचा उपयोग केला नाही तर आपल्याला पैसे कुठून येणार? एक तर आपल्या बिझनेसमधून किंवा बँकेकडून. तिसरं कोणाकडे पैसे मागू शकत नाही आपण. दोनच जण पैसे मागू शकतो, बिझनेस किंवा बँक. बिझनेसमध्ये लोकांकडून ॲडव्हान्स घ्यायचं, त्यांनी ॲडव्हान्स नाही दिलं तर काय करायचं पाहिजे? बिझनेसची ऑर्डर म्हणून बँकेकडे प्रपोजल करायला पाहिजे. आता बँकेतून पैसे नाही भेटले तर आणखीन काय करायला पाहिजे? त्यासाठी पण उपाय आहेत ना. त्यासाठी कन्सल्टंट करायचं, डायरेक्ट म्हणजे जे कन्सल्टंट आपल्या आयातीत असेल त्यांची कन्सल्टन्सी घेऊन पुढे बिझनेस करत राहायचं. म्हणजे तुम्ही मगाशी जे म्हणालात की इन्फॉर्मेशन आणि इंटेलिजन्स, या दोन गोष्टी आपल्याला बाहेरून सुद्धा येता येऊ शकतो. म्हणजे विकत घेण्यापेक्षा हायर सुद्धा करू शकतो आपण. आता लोक बघा, मी माझं म्हणजे माझ्या अशात पाहिलेलं आहे की माझं शिक्षण फक्त 10वी 11वीपर्यंत झालेलं आहे, पण मी आज चार्टर्ड अकाउंटंट हायर करतो, वकील हायर करतो, कंपनी सेक्रेटरी हायर करतो, मोठे मोठे अधिकारी मी हायर करतो. कारण माझ्याकडे त्यांना पे करायची क्षमता आहे ना. शिक्षण घेणं हे करणं माझ्याकडे, त्याकडे पे करायची क्षमता आहे, तर सगळं आपण हायर करू शकतो. म्हणजे इन्फॉर्मेशनच नाही, इंटेलिजन्स सुद्धा आपण वैयक्तिक पाहिजे. फक्त हे करणं फार महत्त्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट मला जरूर आपल्याला विचारायला आवडेल, कारण तुम्ही इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग केलेत, एका वेगळ्याच उद्योगामध्ये अत्यंत उच्च पदाला जाऊन मग त्यानंतर आणखीन एका वेगळ्या उद्योगात तुम्ही उडी घेतलीत, वर गेलात. अनेकदा मराठीत ना आजी खास करून सांगते, एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणजे लोक म्हणतात की एकच उद्योग आपण करावा आणि त्याच्यामध्येच एक्सपर्ट व्हावं, स्पेशलिस्ट व्हावं. इतके वेगवेगळे वेगवेगळे उद्योग करण्यात काय अर्थ आहे? तुम्ही तर स्वतः इतके वेगवेगळे उद्योग केले, तर तुम्ही या गोष्टीकडे कसं बघाल, काय सांगाल? ठीक आहे, माझी आजी सुद्धा दोन दगडावर पाय ठेवून एका दगडावर पाय ठेवून, बरोबर ना. पण वेळ कशी आहे मॅडम, आज मोठे मोठे उद्योजक पाहिले त्यांचे मल्टिपल बिझनेस असतात. आपल्याकडे वेळ किती आहे? एका दिवसामध्ये 24 तास. बरोबर. आपण एका दिवसामध्ये 24 तास काम करू शकतो, पण मी 72 तास काम करतो. ते कसं? मल्टिपल बिझनेसमध्ये जर एक मोबाईलवरती बोलतो आहे, दुसरं पी सीवरती टाईप करतो, तिसऱ्या तोंडाला आवाज करतो, म्हणजे ऑर्डर करतो आहे, ऑर्डर करणारं काम करतो आहे, पी सीवरती मी काम करतो, फोनवरती मी काम करतो आहे. म्हणजे 24 तासातले 3 वेळा काम केलं. म्हणजे पंडित नवाजीचं पुस्तक मी वाचलं होतं, त्यामध्ये हे लिहिलं होतं त्यांनी की मी 72 तास काम करतो असं. तुमचा प्रश्न काय होता पुन्हा सांगा? की एकच उद्योग घेऊन आपण त्याच्यामध्ये, कारण आपल्याकडे एवढा वेळ आहे. एखाद्या उद्योगाला गेलं मला किती वेळ लागतो? 1.5 ते 2 तास. मला करायचं आहे काय? फक्त ऑर्डरच करायचे ना बाबा, हे फलाना हे इच्छेबर काम तू जा आणि मला रिपोर्ट दे, हा फलन याच्या काम कर आणि मला रिपोर्ट कर. म्हणजे मल्टिपल बिझनेसमध्ये काम करतो ना. आता मल्टिपल बिझनेस करतात, मल्टी ट्रेड कंपनी करतात. जर एकच कंपनी मल्टी ट्रेड करायची जग आलं आहे, तर आम्ही का नाही मल्टी ट्रेड बिझनेस करायचं? म्हणजे आता ही काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. आता आपण एका वेळेला बघतो ना, 10-50 ॲप्सवरती आपण काम करतो. आता पहिला आपण एकच टाईप मशीनवरती काम करायचो, आता मल्टिपल काम करतो ना, याला मिनिमाइज कर, याला मिनिमाइज कर, तसंच बिझनेस करायचं. माझा एक मोबाईल सुद्धा 10 प्रकारचं काम करतो, घड्याळचं काम करतो, रेडिओचं काम करतो, तर मी काय करू शकत? नक्कीच.
ज्याला आपण रॅक्स टू रिचेस असं म्हणतो की अत्यंत शून्यापासून ते साम्राज्यापर्यंत असा हा प्रवास जाधव सरांचा आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात हा प्रवास खूप मोठा आहे. एवढ्या कमी वयामध्ये त्याची एक झलकच आपण पाहिली असेल, पण नक्कीच मला वाटतं ही झलक ही एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलर इतकीच आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असेल, आपल्या मनातलं कुतूहल जागी करणारी आणि त्याचबरोबर अनेक प्रश्नांची उत्तरं देणारी सुद्धा असेल. सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात, आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद.